नमस्कार, अद्रिज मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण तयार करूया घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून स्पॉन्जी बिस्किट केक। साठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। पार्लेजी बिस्किट्स 2 पुडे, 2 टेबलस्पून पिठी साखर, 1 टेबलस्पून कोको पावडर, बेकिंग पावडर 1 टीस्पून, बेकिंग सोडा 1 टीस्पून, 6 ते 7 बदाम, 4 ते 5 टेबलस्पून तेल आणि दूध। आता केक तयार करूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट्स, पिठी साखर व कोको पावडर टाकून बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला फाईन पावडर करून घ्यायची आहे। आता त्याला एका बाउल मध्ये काढूया व व्यवस्थित मिक्स करूया। मग त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून बॅटर तयार करूया। दूध आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता त्यामध्ये तेल घालूया आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करूया। बॅटर तयार होत आहे तोपर्यंत आपण कुकर प्रीहीट करून घेऊया। त्यासाठी कुकरच्या बेसमध्ये मीठ घालूया व वरून झाकण लावूया। कुकरच्या झाकणाची रिंग व सिट्टी काढून घ्यायची आहे व ते नंतर त्याला लावायचे आहे। तेल सुद्धा व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता बॅटरमध्ये बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालूया आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करूया। बॅटर तयार झाले आहे। मी इथे स्टीलचं भांडं केक बेक करण्याकरता घेतले आहे। त्या भांड्याला तूप लावून घेऊया आणि मग त्यामध्ये बॅटर घालूया। आता त्याला टॅप करून बबल्स काढून घेऊया व बदामने गार्निश करूया। कुकर आपण पहिलेच प्रीहीट करायला ठेवलं होतं, ते प्रीहीट झालेलं आहे। आता त्यामध्ये केकचं भांडं ठेवूया आणि मंद आचेवर 20 ते 25 मिनटं होऊ देऊया। 25 मिनटे झालेली आहे। केक छान फुगला आहे। तुम्ही पाहू शकता केक व्यवस्थित बेक झाला आहे। केकच्या मध्ये जे होल आहे ते कुकरच्या झाकणामुळे झाले आहे। केक थंड झाला आहे। आता त्याला डिमोल्ड करूया। त्यासाठी सुरीच्या साह्याने सर्व बाजू मोकळ्या करून घेऊया आणि मग त्यावर डिश ठेवून पालथी करूया। एकदम छान स्पॉन्जी केक झाला आहे। आता केक कट करून पाहूया। तुम्ही पाहू शकता एकदम छान स्पॉन्जी केक तयार झाला आहे। अशा प्रकारे केक तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते मला कमेंटद्वारे कळवा। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अद्रिज मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।